विधान परिषद मध्ये त्यांना मदत केली पाहिजे आणि स्थानिक लेव्हलला आमच्या सर्व नेत्यांनी सर्व मंत्री आमदार खासदार उत्तर महाराष्ट्रातील सर्व टीमने सत्ते चांबेंना स्थानिक लेव्हलला मदत केली आहे आणि त्यामुळे त्यांना स्थानिक लेव्हलला मदत केली आहे। आता सत्ते तांबेंना आम्ही काही ऑफर दिली नाहीये, बट सत्ते तांबेला जर असं वाटतंय की कधी वाटलं की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना प्रवेश करायचा असेल, त्यांना वाटलं तर भारतीय जनता पक्ष हा केव्हाही कधीही त्यांना प्रवेश देईल। आमचे दरवाजे हे उघडे आहे, आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षात कोणी येत असेल, भारतीय जनता पक्षात कोणी येत असेल तर त्याला दरवाजे उघडे आहेत। आम्ही राजकीय पक्षाचे, आमचा पक्ष राजकीय पक्ष आहे, रोज आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करतो आणि पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवणे आणि सत्ता ही साधन म्हणून वापरणे, साध्य नाही आहे कुणाचं, साधन म्हणून वापरणे हा आमचा मूलमंत्र आहे। बाळासाहेब थोरात असो की अजून कोणी असो, कुठलंही नेतृत्व असो, मी एवढंच सांगितलं की बाळासाहेब थोरातांना जे मी व्यक्तिगत ओळखतो, त्यांच्या रक्तारक्तामध्ये काँग्रेस, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही। 9-9 वेळा महाराष्ट्राच्या विधानमंडळात त्यांनी प्रतिनिधित्व केलं, प्रदेश अध्यक्ष म्हणून उत्तम काम केलं आणि महाराष्ट्रात भारतीय आपला काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता त्यांनी खूप मोठं काम उभं केलं। अशा वेळी सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं काम, उत्तर महाराष्ट्रात स्वतःचं त्यांचं मोठं काम, त्यामुळं अशा नेतृत्वाला नाराजी येतं पक्षामध्ये काम करताना। जर माझ्याबद्दल कुणाला नाराजी येत असेल माझ्या पक्षामध्ये तर मला आत्मचिंतन करावं लागणार आहे, माझी जबाबदारी आत्मचिंतन करायची। कारण जर माझ्या पक्षातलं कोणी सिनियर लीडरशिप, माझ्या पक्षातलं कोणी बाळासाहेब थोरात एवढी उंची असलेला नेता माझ्यामुळे नाराज असेल तर मला माझ्याकरता ते चांगलं नाही आहे। मी नक्की त्याचं आत्मचिंतन करील, त्यांच्याकडे वारंवार जाईल, त्यांच्याशी बोलेल, माझ्यामुळं कुठलं माझ्या एका कृतीमुळं त्यांच्या मनात वाईट आलं पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्या मनात तर माझी जबाबदारी त्याच्याकडे जाऊन येणे। मला वाटतं की हे राज्याच्या अध्यक्षाची जबाबदारी आहे, कोण नाराज आहे कोण नाही आहे हा त्यांचा अंतर्गत पक्ष आहे, प्रश्न आहे, मी आधीच सांगितलं। पण राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याबद्दल जर कोणी माझ्या पक्षात नाराज असेल तर मी त्या मिनिटाला त्याच्याकडे जाईल, त्यांच्याशी बोलेल। पण बाळासाहेब थोरात जर नाराज आहेत हे जर तुम्ही सांगतायत तर हा काँग्रेससाठी मोठा आत्मचिंतनाचा विषय आहे। मी नाना पटोलेजींना कुठलाही सल्ला देऊ शकत नाही, त्यांचे त्यांचा त्या ठिकाणी सल्ला देण्याचा माझा अधिकारही नाही। मी माझ्या पक्षात सांगतो आहे, माझ्या पक्षात जर माझ्याकडनं कुणी मोठं नेतृत्व नाराज असेल तर माझ्या आत्मचिंतन करायची मला गरज आहे। शेवटी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे कुटुंब चालवण्याची, पक्षाचा अध्यक्ष हा कुटुंबाचा प्रमुख असतो, त्यांच्याविरुद्ध कोण नाराज असेल तर बूथ कार्यकर्ते जर नाराज असेल बूथवरचा तरी माझी जबाबदारी त्या घरी जाऊन येते, त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं त्यांचा निर्णय आहे, त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, आमचा पक्ष चालवताना मात्र ही आमची जबाबदारी आहे। आमच्या पक्षात बूथचा कार्यकर्ता जर नाराज असेल तर मी त्याच्या घरी जाईल आणि त्याला समजावेल। नाही कोण काय बोललं मला माहिती नाही, गळती लागेल की नाही लागेल ही मला माहिती नाही, पण आता काँग्रेस पक्षामध्ये बी आणि सी जे कार्यकर्ते आहेत, छोटे कार्यकर्ते, त्यांना प्रचंड अस्वस्थ यांच्यामध्ये आहे, त्यांना काँग्रेसमधले अनेक नेते हे आपल्या मुलांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना प्रोजेक्ट करण्याच्या नादामध्ये, त्यांच्या नादात ते आपला कार्यकर्ता विसरून जात आहे। ज्यांनी 40-40 वर्ष काम केलं, 30-30 वर्ष काम केलं असे कार्यकर्ते पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे।